भेटून आलेले आहे, काय पुढे आता स्ट्रॅटेजी असणार आहे? आम्ही ह्याच्यावर चर्चा सर सर बूम निचेलो ना राजीक सर नाही नाही आपण चोरी झाली फ्रंट मध्ये देखो ना चोर कोण आहे धनुष्यबाण चोरण अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये मंदिरावर दरोडे पडतात अलीकडे पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये मंदिरांवर दरोडे पडतात मंदिरांच्या सोन्याचे कळत चोरीला जात आहे मूर्त्यांच्या चोरी होत आहेत या महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीनं आमच्या मंदिरात चोरीला गेला आणि ह्या चोरी अरे सुनो यार दिल्लीतल्या एखाद्या महाशक्तीनं काय मदत केली याचा आम्ही तपास करतो पण लोकांना हे आम्ही सांगू इच्छितो की धनुष्यबाणाची चोरी झालेली असून संशयित चोर कोण आहे या संदर्भात आम्ही जनतेला लवकरच माहिती इलेक्शन कमिशन बारे में हा म्हणतो धन्यवाद देते हे बहुत ही वरिष्ठ नेता और इस बारे में पार्टी में चर्चा चल रही मराठी मराठी चुनाव के लिए रजीव भाई जरा बूम नीचे करो अभी तो देखिए तीर कमान की चोरी हो गई इसे और किसी को दे दिया है चोर लोगों ने लेकिन आनंद व्यक्त कर रहे हैं खुशी व्यक्त कर रही है बीजेपी के लोग क्या अब भारतीय जनता पार्टी को भी बाला साहब ठाकरे का मुखौटा चेहरे पे लगाकर यहाँ नाचना पड़ रहा है यहाँ ये लोग कल तक बोल रहे कि शिवसेना बूम थोड़े खाली गए मित्रांनो मोदी जी का मुखौटा लगाकर सांगू पण पटत नाही आता वोट मांग रही है लेकिन अभी आपको बाला साहब का मुखौटा लगाकर यहाँ वोट मांग रहे नौबत आ गई है ये मत भूलो राऊत साहब राऊत साहब तुम्ही चोरी की है या तांत्रिक विषयावर तुम्ही एवढा चर्चा करण्याची गरज नाही याच्या दोघात डोकेफोड करून घेऊ नका त्याला वेळ अजून काही आमदार बघा आमदार खासदार त्यांच्या बरोबर जे गेले आहेत जाऊ द्या पण आज पाहिलं असेल आपण दिवसभराचं चित्र इथे उद्धवजींना शेवटी गाडीच्या टपावर उभारून भाषण करावं लागलं आणि लोकांना ते बाळासाहेब ठाकरे आठवले की त्या बाळासाहेबांनी त्या काळामध्ये 50 वर्षापूर्वी लोकांना संबोधन करण्यासाठी गाडीच्या टपावर उभारून भाषण करावं लागलं कोणी जाणार नाही कोणी जाणार नाही आम्ही सगळे फक्त त्या धनुष्यबाण जे चोरणार लोक आहेत त्यांच्या तपासात आम्ही लागलेलो आहोत ही चोरी त्यांना महाग पडेल चोरांना अनेक ठिकाणी रस्त्यावर पकडून मारलं जातं आपल्याला माहीत आहे जर चोर हातात सापडला तर त्यांचं रस्त्यावर लोक कपडे काढून मारतात धनुष्यबाणाच्या चोरांना सुद्धा अशा प्रकारे या राज्याची जनता रस्त्यावर पकडून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ओके धन्यवाद